टीम इंडियानं हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव करून 2020 आशिया चषकाच्या सुपर लीगमध्ये धडक मारली. भारताचा साखळी सामन्यांमधला हा सलग दुसरा विजय ठरला. या सामन्यामध्ये टीम इंडियानं हाँगकाँगला विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगला 20 षटकांमध्ये 5 बाद 152 धावांचीच मजल मारता आली. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवची नाबाद अर्धशतकं टीम इंडियाच्या विजयाची मुख्य वैशिष्ट्य ठरली. विराटनं चेंडूंमधील 44 चेंडूंमधील नाबाद 59 धावांची खेळी 1 चौकार आणि 3 षटकारांनी सजवली. सूर्यकुमारच्या 26 चेंडूंमधल्या नाबाद 68 धावांच्या खेळीला 6 चौकार आणि 6 षटकारांचा साज होता. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 98 धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि त्याआधी लोकेश राहुलनं 39 चेंडूंमध्ये 2 षटकारांसह 36 धावांची तर रोहित शर्मानं 13 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 1 षटकारासह 21 धावांची खेळी केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.